नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी, मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दिव्यांगांना विशेष उपकरणांचं वाटप दिल्ली वाराणसी महामाना एक्सप्रेसचाही शुभारंभ आपलं सरकार गरीब शोषित आणि दलितांना समर्पित पंतप्रधानांचं प्रतिपादन बांग्लादेशातून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारत बांगला सीमेवर कुंपण घालणार गृहमंत्र्यांची माहिती आणि बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आणखी एकसष्ट जिल्ह्यात राबवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय राज्यातल्या दहा जिल्ह्यांचा समावेश नमस्कार आता बातम्या पाहूयात आमचं सरकार हे गरीब शोषित आणि दलितांना समर्पित आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं वाराणसी इथं आज पंतप्रधानांच्या हस्ते नऊ हजार दोनशे पन्नास दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक उपकरणांचं वाटप करण्यात आलं या शिबिरात ते बोलत होते पंतप्रधानांनी यावेळी वाराणसी नवी दिल्ली महामना सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला सरकारनं गेल्या वर्षभरात देशात दिव्यांग व्यक्तींसाठी एक हजार आठशे शिबिरं घेतली या शिबिरांमध्ये दिव्यांगांना उपकरणं आणि इतर मदत थेट देण्यात आली असं पंतप्रधानांनी सांगितलं शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या व्यक्तींना अपंग किंवा विकलांग म्हणण्याऐवजी दिव्यांग म्हटलं पाहिजे यावर त्यांनी भर दिला अशा व्यक्ती सर्वसामान्य माणसापेक्षाही अधिक कर्तृत्व गाजवू शकतात मात्र यासाठी त्यांना आत्मविश्वासाची जाणीव करून देणं आवश्यक आहे असं पंतप्रधान म्हणाले ही जबाबदारी त्यांचे कुटुंबीय पार पाडतातच मात्र समाजानंही भान ठेवलं पाहिजे अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली या हेतूनच सरकारनं सुगम्य भारत योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत सरकारी इमारतींमध्ये अपंगांसाठी विशेष व्यवस्था केली जाईल यामुळे त्यांचं जगणं सुकर होईलच त्याशिवाय समाज माझ्याविषयी संवेदनशील आहे ही जाणीव त्यांना सुखवणारी ठरेल असंही पंतप्रधान म्हणाले पंडित मदनमोहन मालवीय यांच्या स्मरणार्थ वाराणसी लखनऊ नवी दिल्ली मार्गावरती सुरू करण्यात आलेल्या महामना सुपरफास्ट एक्सप्रेसमुळे या मार्गावर अत्याधुनिक आणि जलद प्रवासाची सोय झाली आहे असं मोदी म्हणाले या नव्या गाडीसाठी त्यांनी रेल्वे विभागाचं अभिनंदन केलं बांगलादेशातून भारतात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारत बांगला सीमेवर कुंपण घालण्याचं काम लवकरच हाती घेतलं जाईल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे या, या सीमेच्या सुरक्षिततेसाठी योजना बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे पश्चिम बंगालमध्ये झालेल्या एका सभेत ते काल बोलत होते पश्चिम बंगालमध्ये केवळ नागरिकच नव्हे तर पोलिसही सुरक्षित नाहीत असंही राजनाथ सिंह म्हणाले नुकत्याच झालेल्या मालदा घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी चिंता व्यक्त केली या घटनेला जबाबदार असलेल्यांची माहिती देण्याचं आवाहन त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा परिसरात अमृतनगर इथून मुदगल शेख या इसमाला अटक करण्यात आली आहे ठाणे पोलिस आणि दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केल्याचं सूत्रांनी सांगितलं या संशयिताला आज दुपारी शिवडीच्या स्थानिक न्यायालयात हजर केलं जाणार आहे बालिकांच्या जन्मदरात सुधारणा करण्यासाठी सरकारनं सुरू केलेली बेटी बचाओ बेटी पढाओ मोहीम देशभरातल्या एकसष्ट राबवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे यात राज्यातल्या दहा जिल्ह्यांचा समावेश आहे सध्या शंभर जिल्ह्यांमध्ये ही मोहीम सुरू आहे वर्षभरात या जिल्ह्यांमध्ये मुलींच्या जन्मदरात लक्षणीय सुधारणा झाल्याचं महिला आणि बालविकास मंत्रालयानं सांगितलं या मोहिमेमुळे हरियाणा राज्यात मुलींचा जन्मदर हजार बालकांमध्ये नऊशे तीनपर्यंत पर्यंत पोहोचलाय अशी माहिती मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली दरम्यान या अभियानाच्या वर्षपूर्तीनिमित्त अभियानाच्या यशस्वीतेसाठी काम करणाऱ्या शंभर महिलांना आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी मेजवानी देणार आहेत राष्ट्रपती भवनात आज दुपारी हा कार्यक्रम होईल महिला आणि बालकल्याण मंत्रालयानं देशभरातून या महिलांची निवड केली आहे आशियाई बाजारांमधली सकारात्मक स्थिती आणि रुपयाच्या मूल्यात झालेली सुधारणा यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज सावरला बाजार उघडताच निर्देशांकानं दोनशे चाळीस अंकांची वाढ नोंदवली आणि चोवीस हजाराचा टप्पा पुन्हा गाठला गेल्या दोन सत्रात निर्देशांकात पाचशे सतरा अंकांची घसरण झाली होती काल बाजार बंद होताच निर्देशांकानं वीस महिन्यातला निचांकी स्तर गाठला होता राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सकाळी अडुसष्ट अंकांनी वधारून सात हजार तीनशे पंचेचाळीस अंकांवरती पोहोचला चलन बाजारात निर्यातदार आणि बँकांनी डॉलर्सची विक्री केली त्यामुळे रुपयाचं मूल्य चोवीस पैशांनी वधारून प्रति डॉलर सदुसष्ट रुपये अठ्याहत्तर पैशांवर पोहोचलं दक्षिण काश्मीरातल्या अमरनाथ यात्रेला यंदा दोन जुलैपासून सुरुवात होणार आहे अमरनाथ मंडळानं यंदा या यात्रेसाठी या अठ्ठेचाळीस दिवसांची परवानगी दिली आहे दोन जुलैपासून सुरू होणारी यात्रा अठरा ऑगस्टला संपेल हेलिकॉप्टर वगळता दररोज सात हजार पाचशे लोकांच्या नोंदणीची परवानगी मंडळानं दिली आहे येत्या एकोणतीस फेब्रुवारीपासून यात्रेसाठीची नोंदणी सुरू होईल पुण्यातल्या सिंबोयसिस अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन काल ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपा शत्रुघ्न सिन्हा यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर सिंबॉयसिसच्या संचालिका विद्या एरवडेकर उपस्थित होते यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांच्या एनिथिंग बट खामोश या आत्मचरित्राचं प्रकाशन सिंबोयसिस अभिमत विद्यापीठाचे शामबम मुझुमदार यांच्या हस्ते झालं स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करा कशाची नक्कल करू नका असं सिन्हा यांनी यावेळी बोलताना सांगितलं वैयक्तिक गोष्टीचा विचार करण्यापेक्षा देशहिताचा विचार करणं जास्त महत्वाचं देशासमोरची आजची परिस्थिती बघता वैयक्तिक राजकारण विसरून सर्वांनी एक होणं ही आजची गरज आहे असं सिन्हा यांनी कार्यक्रमानंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं मराठवाड्यात यंदा भीषण दुष्काळाचा सामना तिथला शेतकरी करतो प्यायला पाणी नाही तिथं शेतीला कुठून पाणी आणायचं पण या परिस्थितीमध्ये खचून न जाता एका युवक शेतकऱ्यानं कुक्कुटपालनाच्या माध्यमातून या दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे एकर शेती दुष्काळामुळे चार एकरात लावलेली केळी चार एकरातला ऊस आणि उर्वरित चार एकरातली ज्वारी गळून गेली एकत्र कुटुंब असल्यानं आता घरचा गाडा कसा चालवायचा हा प्रश्न त्याच्यासमोर होता शिवाय कर्जाचा डोंगरही होताच डोक्यावर पण तरी हार न मानता प्रल्हादनं पाच गावरान कोंबड्या घेतल्या त्या पाच कोंबड्यांपासून पन्नास आणि पुढे पन्नासपासून एक हजार गावरान कोंबड्या असा विस्तार एका वर्षात त्यानं केला दर महिन्याला त्यातल्या त्या 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 किलो दोन किलो वजनापर्यंत गेलेल्या कोंबड्या विक्री करायच्या त्यातच रोजच्या रोज जमा होणारी गावरान अंडी या दोन्हीमधून महिन्याला तब्बल पंचवीस हजार रुपये उत्पन्न दिवसातले काही तास काम करून प्रल्हादचं कुटुंब सध्या कमवत आहे प्रल्हाद उद्धव आणि माणिक असे भाऊ शेती करतात पण सध्या दुष्काळामुळे शेतीत काहीच होत नाही मग लहान भावानं सुरू केलेल्या या छोट्या पण महत्वाकांक्षी उद्योगाला ही सर्व मंडळी मदत करतायत त्याच्या शेताच्या परिसरात ताऱ्याचं कुंपण करून घेतलंय या कोंबड्या सकाळी त्या कुंपणाच्या शेतात सोडल्या जातात शेती करतो बघा गेल्या वर्षी बाहेरलं साठ एकर जमीन केली ती बा गेले वर्षी बी काय उरलं नाही असत काळामुळं या दुष्काळामुळे मधा झाली टाकल्याला खर्च सुद्धा पण निघाला नाही मग ह्या सालात वाटलं भेट ना आम्हाला ह्या सालात पण काही भेटलं नाही दुष्काळामुळे त्याच्या पलकड दुष्काळ झाला जे आम्ही पेरलं दोन तीन लाख रुपये टाकले होते ते माघारी आले नाही मग आता काय करायचं ठरलं मग आम्हाला वाटलं की बा आपण काहीतरी दुसरा विचार करायला पाहिजे की काहीतरी उद्योग दुसरा खोलायला पाहिजे मग आमच्या लाण्या भावानं एक असा प्लॅन काढा की बा आपण कोंबडे करू शेळ्या करू प्लांट तयार केला कोंबड्या माझ्याकडे चारशे पाचशे कोंबडी आहे एकूणच दुष्काळ त्यातच मदतीची प्रतीक्षा करत बसण्यापेक्षा प्रल्हाद आणि त्याच्या भावांसारखे प्रयत्न करून असे छोटे मोठे हमखास उत्पन्न देणारे उद्योग केल्यास शेतकऱ्यांवर निराश होण्याची वेळ येणार नाही असं मत या पंचक्रोशीतून व्यक्त होत आहे धुळे जिल्ह्या शिंदखेडा तालुक्यातल्या रहिमपुरे आणि जुने कोळदे या गावातल्या जलयुक्त शिवार आणि उपसा सिंचन योजनेची पाहणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल केली रहिमपुरे इथं जनतेच्या सहभागातून शासनानं केलेल्या नाला खोलीकरणाच्या कामांचीही त्यांनी पाहणी केली हा उपक्रम पथदर्शी असल्याचं त्यांनी सांगितलं तापी नदीवरच्या बावीस उपसा सिंचन योजना पुनर्जीवित करण्यासाठी बेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असं म्हणाले कृषी क्षेत्रात नवनवीन बदल होत असून शेतीसाठी पाणी उपलब्ध होणं गरजेचं आहे नवीन उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्यानंतर पस्तीस हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे पाणी अडवण्याबरोबरच आधी माती अडवून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जिरवण्याची आवश्यकता असल्याचं मत धुळे इथं काल आयोजित केलेल्या जलपरिषदेत तज्ज्ञांनी व्यक्त केलं निसर्ग मित्र आणि हस्ती बँकेच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय जलपरिषदेचं आयोजन केलं होतं जलयुक्त शिवाराची कामं धुळ्यात यशस्वी झाल्याचं यावेळी तज्ज्ञांनी सांगितलं पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता अशा प्रकारच्या परिषदेमुळे जलसंवर्धनाच्या कार्याला प्रोत्साहन मिळेल असंही यावेळी मत व्यक्त करण्यात आलं जलबचतीचं कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा परिषदेत सत्कार करण्यात आला राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं विभाजन करून धुळ्यात नवीन विद्यापीठ स्थापन करावं या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं माजी आमदार शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल मोर्चा काढण्यात आला राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचं विभाजन करून नवीन विद्यापीठ निर्माण करण्याचं सरकारच्या विचाराधीन त्यामुळे राहुरी इथल्या कृषी विद्यापीठाचं विभाजन करून ते इथं स्थापन करावं अशी मागणी करण्यात आली धुळे आणि नंदुरबार हे मागास आणि कोरडबाऊ जिल्हे असल्यानं त्यांचा अनुशेष दूर करावा असं सांगत कृषी विद्यापीठासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा इथं उपलब्ध आहेत तसंच इथं असणाऱ्या कापूस या प्रमुख पिकावर या ठिकाणी संशोधन केंद्र होऊ शकतं त्यामुळे कृषी विद्यापीठासंदर्भातली आमची मागणी मान्य करावी असं पाटील यावेळी म्हणाले बालरंगभूमी सशक्त झाली तर प्रायोगिक रंगभूमी सशक्त होईल कारण हीच प्रायोगिक रंगभूमी भविष्यातल्या व्यावसायिक रंगभूमीचा स्तंभ आहे हा स्तंभ बळकट होण्यासाठी शाळेत पहिलीपासून विद्यार्थ्यांना नाट्यशास्त्राचा विषय शिकवला गेला पाहिजे असं मत शहाण्णवव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष गंगाराम गवणकर यांनी व्यक्त केलं ठाण्यात एकोणीस फेब्रुवारीपासून तीन दिवसीय नाट्यसंमेलन होणार आहे त्या पार्श्वभूमीवर मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते काल बोलत होते सरकारनं आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेनं बोलीभाषा नाट्यस्पर्धा घ्याव्यात असं सांगत या वर्षभरात किमान पाच तरी विविध बोलीभाषा नाटकं रंगभूमीवरती यायला हवीत आणि त्याचे प्रयोग अखंड चालावेत असंही गवणकर यावेळी म्हणाले पुण्यातील एरवडा कारागृहाजवळील मैदानात महाराष्ट्र राज्य कारागृह शिपायांच्या एकशे सहाव्या तुकडीचं दीक्षांत संचलन आज झालं यावेळी अठ्ठेचाळीस तुरुंग अधिकारी प्रशिक्षणार्थी आणि चोपन्न कारागृह शिपाई अशा एकूण एकशे दोन प्रशिक्षणार्थींनी या संचलनामध्ये भाग घेतला या संचलनाचं निरीक्षण अपर पोलीस महानिरीक्षक डॉ भूषण उपाध्याय यांनी केलं यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे प्राध्यापक टी पवार उपस्थित होते यावेळी प्रशिक्षणार्थींनी संचलन केलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपाली नांगरे यांना वर्ग अभ्यासामध्ये प्रथम क्रमांक नूतन काकडे यांना नेमबाजीमध्ये प्रथम क्रमांक आणि मैदानी परीक्षेत अश्विनी वाघ दशरथ चिंतामण वाड यांना प्रथम क्रमांकाचं बक्षीस देण्यात आलं आपलं काम सच्चाई आणि मेहनतीनं करा आपल्या कामात इमानदार राहा अशा शुभेच्छा डॉ भूषण उपाध्याय यांनी प्रशिक्षणार्थींना दिल्या राज्यातल्या दुष्काळाच्या प्रश्नावर राज्य सरकार उदासीन असल्यामुळे राज्य दुष्काळाच्या खाईत लुटला गेल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे सांगली जिल्ह्यात उमदी इथं कामांच्या उद्घाटनाच्या वेळी त्या काल बोलत होत्या माजी मंत्री जयंत पाटील आमदार सुमंतई पाटील यावेळी उपस्थित होते दुष्काळामुळे राज्यातला शेतकरी हा अडचणी सापडला असून पाण्याचा प्रश्न गंभीर असताना सरकार मात्र गंभीर नाही त्याला जागं करावं लागणार आहे असंही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या दुष्काळामुळे लग्नाचा खर्च परवडणारा नसल्यामुळे गावकऱ्यांनीच गावातल्या बत्तीस जोडप्यांचा काल सामूहिक विवाह करून दिला नांदेड मेडिकल फाऊंडेशनचा प्रमिलाताई भालेराव पुरस्कार उदगीर इथले नेतृतज्ञ डॉक्टर रामप्रसाद लखोटिया आणि मतिमंद मुलांसाठी निस्वार्थपणे का अविरत काम करणारे डॉक्टर लक्ष्मीकांत बजाज यांना काल प्रदान करण्यात आला मतिमंदत्वाबद्दल आपल्याकडं अजून जाणीव जागृती नाही ही आहे सर्वांनी यासाठी प्रयत्न केले तर त्यांचं जीवन आनंदी होईल आणि आपल्यालाही आत्मिक समाधान मिळेल असं मनोगत डॉक्टर बजाज यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलं पुरस्कारांचं यंदाचं सोळावं वर्ष आहे वैद्यकीय क्षेत्रात राहून सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या आणि निस्वार्थीपणे काम करणाऱ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी हा या पुरस्कार देण्यात येतो आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी या पिठाच्या गिरणीचं वाटप कार्यक्रम यावेळी करण्यात आलं मुंबईच्या शिवकल्याण प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीनं दादर इथं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती व्याख्यानमालचं आयोजन करण्यात आलं आहे या व्याख्यानमालचं यंदा आहे हिसरं वर्ष असून बाळासाहेबांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधत त्यांची स्मृती जतन करण्यासाठी ही व्याख्यानमाला घेण्यात येते काल ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांनी आठवणीतले बाळासाहेब या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते गृहबांधणी आणि इंटेरियर डिझायनिंग संदर्भातील अत्याधुनिक सुविधांची माहिती व्हावी या उद्देशानं मुंबईतल्या विलपार्ला इथं युनिको दोन हजार सोळा या गृहअंतर्गत सजावट आणि इमारत बांधकाम साहित्याचं प्रदर्शन भरवण्यात आलं श्री गुर्जर सुतार युवक सेवा मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात विविध प्रकारच्या दरवाजांची लॉक सिस्टीम अतिशय सुबक आणि नाविन्यपूर्ण खिडक्यांची तावदानं फरशा तसंच फर्निचरसाठी लाकडी सामान अशा विविध वस्तूंचा समावेश आहे दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात लक्ष दोन हजार सोळा या स्पर्धेचं आणि कार्यशाळेचंही आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनाच्या माध्यमातून इंटेरियर डिझायनिंग तसंच आर्किटेक्चरमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळणार आहे स्वच्छ भारत अभियानाला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळतोय याच अंतर्गत वाशिम रेल्वे स्थानक आणि स्थानक परिसरात नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे स्वच्छ रेल्वे रुळ रेल्वे स्थानक आणि स्थानकालगतचा परिसर हा बदल घडला आहे तो स्वच्छ भारत स्वच्छ रेल्वे या अभियानातून वाशिम रेल्वे कर्मचारी आणि वाशिम जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन यांनी एकत्रितपणे रेल्वे स्वच्छता अभियानासाठी पुढाकार घेतला असून महिन्यातून एकदा रेल्वे स्थानकाची संपूर्ण स्वच्छता करण्यात येत आहे क्लीन ही रहता है इसके लिए यहां के माधव साहब जो एसएस एस वो हमेशा प्रयासरत रहते है और अपना ड्यूटी के दौरान इनका जो सफाई वाला स्टाफ है वो एकदम दुरुस्त और ड्यूटी में रहता है सफाई संबंधी प्रॉब्लेम नाही कर्मचाऱ्यांच्या सर्व सहकार्यानं आम्ही हे सफाई अभियान चालू केलेलं आहे आणि दर दोन दिवसाला आम्ही सफाई अभियान चालू ठेवत आहे इकडे प्रत्येक वाशिम जिल्ह्यात जिथेही कुठं असं वाटतंय आम्हाला तिथे आम्ही सर्व फोटोग्राफर युनियन व जिथं सफाई करायची आहे तिथल्या कर्मचाऱ्यांना घेऊन आम्ही सर्व साफसफाई करतो आणि आमच्या संघटनेचे सर्व माझे जे मित्र आहेत हे सर्व मला आम्हाला सर्व सहकार्य करत आहेत या स्वच्छता अभियानामुळे वाशिम स्थानकाचा सा काया पालट झाला आहे नागरिकांचाही या अभियानाला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे मुंबई विद्यापीठात मराठी विभागानं आंबेडकरवाद आणि साहित्य या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन केलं आहे ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहर यांनी या चर्चासत्राचं काल विजभाषण केलं आंबेडकरवाद आणि समकालीन विचार प्रवाह या विषयावर सुधाकर गायकवाड यांनी तर आंबेडकरांची पत्रकारिता या विषयावर जयदेव डोळे यांनी आपले विचार व्यक्त केले शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर कृष्णा हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते आज होणाऱ्या चर्चासत्रात विविध विषयांवर मान्यवर आपले विचार मांडणार आहे थोर स्वातंत्र्यसेनानी आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांची आज पुण्यतिथी यानिमित्तानं मुंबईत विधानभवन परिसरातल्या त्यांच्या पुतळ्यास विधानसभेचे माजी सदस्य मधु चव्हाण यांनी पुष्पर आणि गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केलं यावेळी इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केलं महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या लाखो भाविकांचं कुलदैवत आणि श्रद्धास्थान असणाऱ्या खंडोबा देवाची यात्रा सातारा जिल्ह्यातल्या पाली इथं लाखो भाविकांच्या उपस्थितीत काल भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडली येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा यावेळी मोठ्या थाटात पार पडला विशेष म्हणजे हत्तीवरील मिरवणुकीची दीडशे वर्षांची परंपरा खंडित करत यंदा ट्रॅक्टरनं जोडलेल्या रथातून देवांची मिरवणूक काढण्यात आली देवतांवर भंडारा खोबऱ्याची उधळण करत भाविकांनी जय मल्हारचा जयघोष केला गेल्या वर्षी या यात्रेदरम्यान हत्ती विथरल्यानं एका महिला भाविकाचा मृत्यू झाला होता या घटनेनंतर दुसरा हत्ती वापरायला किंवा नवीन हत्ती घ्यायला देवस्थानला प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले होते एकतेचा संदेश देणाऱ्या पिराने पीर गौसुल आझम दस्तगीर यांची जयंती म्हणजेच अकरावी शरीफ नियाज मुंबईतल्या कुर्ला इथं मोठ्या उत्साहात साजरी झाली यानिमित्तानं नमाज पठण नात्या कलाम तसंच मिरवणूकही काढण्यात आली यावेळी आठशेहून अधिक वर्षांपूर्वीचे हस्तलिखित कुराण पाक गौसुल आझम दस्तगीर यांचा मुकुट आदी वस्तू भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या हम यही संदेश चाहते हैं कि की वाले दिन में इस बंबई शहर और पूरे दुनिया में सुख शांती अमन रहे और एकता रता जी प्रार्थना कर नागपूरमधल्या रेशीमबाग इथं दहा पासून तीन दिवसीय दिव्यांग मुलामुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ सुभाष राऊत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आठ ते बारा तेरा ते सोळा सतरा ते एकवीस आणि बावीस ते पंचवीस अशा विविध वयोगटात होणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातून जवळपास दोन हजार दोनशे खेळाडू सहभागी होण्याची शक्यता आहे असं राऊत यांनी सांगितलं धावणे लांबुडी गोळाफेक स्पॉट जम्प बुद्धिबळ व्हीलचेअर रेस पोहणे अशा विविध क्रीडा प्रकारात ही स्पर्धा होणार आहे मलेशिया मास्टर्स ग्राम्पी गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपला धडाका कायम आहे भारताच्या अग्रमानांकित पी व्ही सिंधून प्रतिस्पर्धी काउरी इमापेव हिच्यावर एकवीस तेरा एक तेरा एकवीस एकवीस चौदा अशी मात केली आणि स्पर्धेची पुढची फेरी गाठली के श्रीकांतनं देखील थायलंडच्या गुन्साक उन्साना याला एकवीस सतरा एकवीस दहा असं एक एक हरवलं तर अजय जयरामनं मलेशियाच्या जुल्फा दली फलीचा पराभव करून पुढची फेरी गाठली महिला दुहेरीत भारताच्या ज्वालागुट्टा अश्विनी पोनप्पा जोडीला पराभवाचा धक्का बसला आणि त्यांचं आव्हान संपुष्टात आलं आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती हिमाचल प्रदेशातील पर्वतीय क्षेत्रात बर्फवृष्टी झाल्यामुळे देशाच्या अनेक भागात थंडीचा कडाका वाढला आहे राजधानी दिल्लीसह पंजाब राजस्थानमध्येही थंडी आणि दाढ धुक्यामुळे रेल्वे तसंच रस्ते आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे राज्यातही थंडीचा जोर वाढला आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या तापमानात घट झाली आहे राज्यात थंडीचा मुक्काम आणखी दोन दिवस राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे हवामान जाणून घेतल्यानंतर बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दिव्यांगांना विशेष उपकरणांचं वाटप दिल्ली वाराणसी महामना एक्सप्रेसचाही शुभारंभ आपलं सरकार गरीब शोषित आणि दलितांना समर्पित पंतप्रधानांचं प्रतिपादन बांगलादेशातून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारत बांगला सीमेवर कुंपण घालणार गृहमंत्र्यांची माहिती आणि बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आणखी एकसष्ट जिल्ह्यात राबवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय राज्यातल्या दहा जिल्ह्यांचा समावेश हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर